लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर मरळी येथे उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभ आणि ध्वजाचे लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहग्रामीण राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, डी के फ्लेक फाउंडेशनचे डॉक्टर राकेश बक्षी, यशराज देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरविकास मंत्री श्री शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात हा पहिला 100 फुटी ध्वज उभारण्यात आला आहे. ही अभिमानाची गोष्ट असून दौलतनगर येथे महारक्तदान शिबिराचे तसेच करोना योद्ध्यांचा सत्कारही करण्यात आला. आज महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असून रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे. या महारक्तदान शिबिरामध्ये 1,111 रक्तदान करणार आहेत. गृहग्रामीण राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी असेच लोकोपयोगी काम करून एक आदर्श निर्माण करावा. श्री देसाई म्हणाले, 100 फुटी ध्वजाचे लोकार्पण होत आहे, तसेच 1,111 नागरिक रक्तदान करणार असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी प्राथमिक स्वरूपात रक्तदान करणाऱ्या दात्यांचा तसेच करोना संसर्गाच्या काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या करोना योद्ध्यांचा सत्कार नगरविकास मंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.